जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा झंझावती प्रचार सुरू आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शेकापच्या गुंडांनी भाजपचे शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्यावर शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या आवारात भ्याड हल्ला केला. या हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला शेकाप पक्षाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे बांधकाम व्यावसायिक जे एम म्हात्रे यांचे चिरंजीव आणि शेकापचे माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन पाटील तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि युवा नेते परेश ठाकूर यांच्या विरोधात अप्रचार सुरू केला. सोशल मीडियावर सुरू असलेल्या शेकापच्या टीकेला भाजप कार्यकर्त्यांकडून उत्तर देण्यात आले, त्यामुळे चिडलेल्या शेकापच्या गुंडांनी नितीन पाटील यांच्यावर हा हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलिसांनी प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्यासह अन्य हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, युवा नेते परेश ठाकूर, मनोज भुजबळ, राज्य परिषद सदस्य सीसी भगत, निलेश पाटील, विश्वास पाटील, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, रवी नाईक आदी उपस्थित होते. भाजपतर्फे शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे पोटशूळ उठलेले शेकाप नेते व कार्यकर्त्यांकडून जो हैदोष चक्क पोलीस ठाण्याच्या परिसरात घातला हा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई न केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. त्याचा वाटतं आपल्याला स्वर्ग धोर कुठे उठला आणि त्याच्या आधारावरती आम्ही दहशत पसरू आणि दहशतीच्या आधारावरती आम्ही लोकांना गप्प बसू असं त्याला वाटत चाललेलं आहे. आता खर तर तोही प्रकार याच पनवेल शहराच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे. हाही प्रकार आता त्याच्या प्रत्यक्ष आवारातच झालाय. अशा वेळेला आपण या ठिकाणी शहरातले पोलीस म्हणून या शहरातल्या कायदा सुव्यवस्थेला आपण कशा पद्धतीने उभं करतो हे आता पोलिसांनी दाखवून देण्याची गरज आली आहे. माझ्यावर झालेला हल्ला पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय, त्यामुळे मारेकऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असा माझा विश्वास आहे. एकूण चित्र पाहता या हल्ल्याचा पूर्वनियोजित कट होता असे मत नितीन पाटील यांनी व्यक्त केलंय. भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार संपूर्ण घरी करतच असताना मी जिथे राहतो एचओसी कॉलनी, त्या एचओसी कॉलनीच्या माझ्या बिल्डिंगच्या खाली साधारण एक 10-12 वाहनं मला उभी असलेली दिसली. त्यात काही जास्त लोक मला दिसत नव्हते. लोक कदाचित त्यांचे जे कोण गुंड होते ते आजूबाजूला असल्या, पण मला असं वाटलं की कदाचित आजूबाजूला काही दुःखद घटना घडली असेल त्यामुळे ही लोक जमली असतील असं मला माझा सुरुवातीचा समज झाला. त्यामुळे मी गाडी अजून पुढे नेली. पुढे नेताच त्यांना असं वाटलं की मी गाडी थांबून म्हणजे पार्किंगसाठी मी गाडी थांबून उतरून माझं बिल्डिंगचं गेट उघडीन, पण तेवढ्यात काय झालं त्यांच्या हालचाली माझ्या लक्षात आल्या. त्यातले 4-5 जण हॉकी स्टिक आणि हातामध्ये कोयत्यासारख्या वस्तू घेऊन उतरले, तेव्हा माझ्या तो धोका लक्षात आला. मी गाडीचा न्यूट्रल टाकलेला फर्स्ट गिअर टाकला आणि गाडी जवळजवळ त्यावेळेला 60-70-80 स्पीडने पळून थेट मी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्यांनी कसं केलं, माझ्या घराच्या खाली जेवढी लोक होती त्याच पटीने साधारण 50-60 जण पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला होती. म्हणजे त्यांचा हा पूर्वनियोजित कट होता की मला मारल्यानंतर जर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्या संदर्भातची पुढचं त्यांचं जे काही नियोजन होतं त्यासाठी त्यांनी हा तिथेही पोल हे ठेवलं. आणि जेव्हा इकडनं त्या सगळ्या गाड्या माझ्या पाठोपाठ माझा पाठलाग करत आल्या त्यावेळेला त्यांना समजलं की हा तिथून निसटलेला आहे, म्हणून मग त्यांनी माझ्यावर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रीतम म्हात्रे होते, सचिन म्हात्रे होते, त्यांचे बंधू होते विजय म्हात्रे. कारण हे सगळे आम्ही तिथलं सीसीटीव्हीचं फुटेज बघून आम्ही एकेकावर बोट ठेवूनच ही मंडळींची आम्ही नावं सांगितली होती. अशी बेभरोशी नावं सांगितली. सीसीटीव्हीमध्ये प्रत्येक व्यक्ती ही तिथे दिसते.